मी आज काही वर्तमानपत्रामध्ये वाचलं की एका ख्रिस्ती बांधवाचा मृत्यू झाला आणि त्याच्या बहिणीचा, आणि त्या बहिणीच्या प्रेताची हेळसांड झाली. त्यानं त्या ठिकाणी प्रेत कलेक्ट कुठल्या तरी ऑफिसच्या दारात नेऊन ठेवलं. ख्रिस्ती बांधवांना कदमवाडीची ती जागा या ठिकाणी दफनभूमीसाठी द्यावी यासाठी प्रोसेस सुरू होती, यासाठी अनेक बैठका झाल्या, यासाठी मी स्वतः बैठका घेतल्या. कुठली जागा द्यायची ती लोकेट करून जागा दिली. पण शासनानं तत्कालीन म्हणजे 2.5 वर्षापूर्वी जे शासन होतं महाआघाडीचं, त्यांनी ही जागा प्रस्तावित असताना, ख्रिस्ती समाजाच्या दफनभूमीला द्यायची असताना, डीवाय पाटील हॉस्पिटल आणि भारती विद्यापीठाला ती जागा दिली हे निश्चितपणे निषेधार्थ आहे. याची चौकशी करण्यात येईल आणि संबंधित अधिकारी जे आहेत यांच्यावरती कारवाई करण्यात येईल. कारण लोकांना दिलेली जागा, एखाद्या समाजाला जर प्रेतपुराला जागा पुरत नसेल आणि जर ती तुम्ही अशा पद्धतीनं दणग्यांच्या जर घशात घालत असाल तर निश्चितपणे याचा मी निषेध करतो. मी सन्माननीय मुख्यमंत्र्यांना या ठिकाणी पत्र देणार आहे आणि याविषयी माहिती घेऊन याविषयी त्या ठिकाणी त्यांच्यावर कारवाई करण्यास भाग पाडणार आहे. ती जागा या ख्रिस्ती समाजाला देण्यासाठी मी प्रयत्न करतो.